हॅलो स्टुडंट स्टुडंट मी प्राध्यापक धनंजय भोसले आणि uh, मी भोसले मॅथ्स वर्ल्ड क्लासेस या ॲप्लिकेशनमध्ये मॅथ्स आणि सायन्स हे सब्जेक्ट शिकवतो स्टुडंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की डाउनलोड भोसले मॅथ्स वर्ल्ड क्लासेस ॲप फ्रॉम द प्ले स्टोअर गुगल प्ले स्टोअर आता स्टुडंट uh, आता आपण जो चॅप्टर स्टार्ट केला आहे तो म्हणजे दहावीचा मॅथवनचा लिनियर इक्वेशन इन टुएरेबल आणि स्टुडंट त्यामध्ये प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री आणि आपण आता स्टार्ट केला आहे प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर पण स्टुडंट आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट नंतर एक असाइनमेंट देत असतो आणि ती असाइनमेंट स्टुडंट घरी सॉल्व करतात okay, ओके त्यासाठी दोन दिवसाचा टाइम दिला जातो आणि नंतर ॲप्लिकेशनमध्ये ते सबमिट करतात आता स्टुडंट ही जी काय असाइनमेंट आहेत तर त्या आपण असाइनमेंट प्रॅक्टिस म्हणून स्पेशल क्लासेस म्हणून स्टुडंट आपण सॉल्व करून घेऊयात ओके okay, चला तर स्टुडंट काय आहे असाइनमेंट वन आणि त्यामधील जे थ्री क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपण एक दोन क्वेश्चन सॉल्व करायचा तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू चांगला ओके okay, तर स्टुडंट तर जर आतापर्यंत जर आपण या भोसले वर्ल्ड क्लासेस या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि स्टुडंट लाईक पण करा ओके चला स्टुडंट आपण सॉल्व्ह करूयात ओके स्टुडंट या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर ही असाइनमेंट फर्स्ट आहे कोणती असाइनमेंट आहे फर्स्ट असाइनमेंट आहे क्लास टेन मॅथ वन लिनियर इक्वेशन इन टुअरेल चॅप्टर क्वेश्चन वन सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन आणि त्यामध्ये स्टुडंट किती एक्झाम्पल आहेत तीन एक्झाम्पल आहेत त्यामध्ये स्टुडंट पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करण्याचा या ठिकाणी काय करणार आता प्रयत्न करणार पहिलं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो आहे तर स्टुडंट ते आहे सॉल्व्ह तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जर आपल्याला सॉल्व्ह म्हणून जर क्वेश्चन असेल ना तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाईंड करायच्या असतात काय करायच्या असतात व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज फाईंड करायच्या असतात चला स्टुडंट या ठिकाणी मी इक्वेशन्स लिहितोय काय आहे स्टुडंट इक्वेशन पहिलं फर्स्ट इक्वेशन त्या स्टुडंट फाईव्ह एक्स मायस थ्री वाय इज इक्वल टू एट दुसरं इक्वेशन आहे स्टुडंट थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू स्टुडंट आपल्याला हे काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे तर सॉल्व करायचं मग आता नेमकं कसं सॉल्व्ह करणार या ठिकाणी मी नाव टाकते स्टुडंट ॲन्सर किंवा सोल्युशन टाका ओके तर स्टुडंट आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे हे जे दोन इक्वेशन्स आहेत जसंच्या तसे आन्सरमध्ये लिहा फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इक्वल टू एट याला आपण म्हणणार दिस इज द इक्वेशन नंबर वन दुसरं थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू टू आणि स्टुडंट याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर टू काय म्हणणार स्टुडंट आपण त्याला इक्वेशन नंबर टू आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे कोणत्या मेथडने सांगितलं आहे तर स्टुडंट आपण आता प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरपर्यंत आलो आहे त्यामुळे स्टुडंट तुम्हाला आत्तापर्यंत तीन मेथड माहिती आहेत एक म्हणजे इलिमिनेटिंग क्वेपशिड दुसरी म्हणजे क्रॅमर्स रूल मेथड तिसरी म्हणजे ग्राफिकल मेथड तर स्टुडंट ह्या तीन मेथडपैकी आपल्याला या ठिकाणी कोणती मेथड सांगितली काहीच नाही फक्त म्हणलं आहे करा सायमल्टेनियस इक्वेशन्स मग स्टुडंट तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता पण ग्राफिकल मेथड यूज नाही करायची का कारण ग्राफिकल मेथडला काही लिमिटेशन्स आहेत प्रत्येक वेळेस एक्झाम्पल इझी जात नाही सॉल्व करण्यासाठी म्हणून स्टुडंट आपण क्रॅमर्स रूल मेथड वापरणार नाहीतर इलिमिनेटिंग कोइपिशन्ट मेथड वापरणार जी मेथड तुम्ही नाईन स्टँडर्डला पण शिकलेला आहात आता स्टुडंट की आपण तीच मेथड यूज करूयात इलिमिनेटिंग कोइफिशंट तर इलिमिनेटिंग क्वेपशन मेथडमध्ये नेमकं आपण काय करायचं असतं हे तर आपण ॲप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरीसुद्धा एकदा रिवाइज करतो की आपल्याला कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे क्वेपशन सेम करावे लागतात पण स्टुडंट एक आपण जर ह्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं ना हे जे काही इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्समध्ये जर स्टुडंट आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की एक्सचे जर आपण क्वेप्शन जर चेक केले ना स्टुडंट एक्सचे ओके तर एक्सचे क्वेप्शन फाईव्ह आणि थ्री आहेत म्हणजे सेम नाहीत स्टुडंट आपण वायचे क्वेप्शन जर चेक करायला गेलो ना स्टुडंट वायचे क्वेप्शन चेक करायला गेलो तर स्टुडंट एकामध्ये आपल्याला दिसतं काय दिसतं स्टुडंट की क्वेप्शन थ्री आहे ओके आणि स्टुडंट एकामध्ये असं आपल्याला दिसतं की क्वेप्शन या ठिकाणी वन आहे आणि स्टुडंट या ठिकाणी काय आहे तर थ्री आहे राईट ना ओके पण स्टुडंट की आता ज्या ठिकाणी वन आहे त्या ठिकाणी आपल्याला कोविशन्ट चेंज करायचा हे एक लक्षात घ्या मग काय करायचं स्टुडंट तर वायचे कोइपशन्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत थ्री आणि वन आहेत मग स्टुडंट वनच्या जागी थ्री करा तर स्टुडंट थ्री थ्री सेम होईल पण स्टुडंट थ्रीच्या जागी वन नाही करता येणार वनच्या जागी आपण दुसरा कोणताही नंबर आणता येतो पण कोणता नंबर आणायचा जो वरच्या इक्वेशनमध्ये वायचा कोइशन्ट आहे मग स्टुडंट यामध्ये काय स्टुडंट कोइपशन्ट थ्री आहे तोच आपण या ठिकाणी आणायचा मग स्टुडंट तिथं थ्री कसा येईल की हे जे दुसरं नंबरचं इक्वेशन आहे स्टुडंट हे जे दोन नंबरचं इक्वेशन आहे ना हे जे दोन नंबरचं इक्वेशन आहे स्टुडंट त्याला ह्या वरच्या थ्रीने मल्टिप्लाय करायचं कितीने मल्टिप्लाय करणार थ्रीने मग स्टुडंट आपण या ठिकाणी लिहूयात आन्सरमध्ये सोल्युशनमध्ये मल्टिप्लाय मल्टिप्लाय बाय किती थ्री कुणाला मल्टिप्लाय करायचं थ्रीने टू द टू द इक्वेशन टू इक्वेशन टूला मल्टिप्लाय करायचं मग स्टुडंट आपल्याला भेटणार वी गेट काय भेटणार स्टुडंट करा थ्रीने मल्टिप्लाय कितीने मल्टिप्लाय करायचं या ठिकाणी मी परत तुम्हाला बोल्ड करून देतो आहे ओके okay, थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे मग करा मल्टिप्लाय स्टुडंट इक्वेशन टूला थ्रीने मल्टिप्लाय करा तर काय होईल स्टुडंट थ्री थ्री जा थ्री थ्री जा नाईन एक्स राईट प्लस आता थ्री इंटू वन वाय थ्री इंटू वन वाय म्हणजे थ्री इंटू वन थ्री वाय इज इक्वल टू परत पलीकडे टू आहे थ्री टू जा सिक्स म्हणजे स्टुडंट पूर्ण इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि स्टुडंट नवीन इक्वेशन भेटला आपल्याला इक्वेशन नंबर थ्री पण एक गोष्ट लक्षात घ्या की हे इक्वेशन थ्री हे टूवरून आपल्याला भेटले आहे कशावरून भेटलं आहे आपल्याला टूवरून भेटलेला आहे मग स्टुडंट आपण एक काम करणार की आता हा टू आहे ना त्याचा रोल संपला मधला आता फक्त राहिले स्टुडंट इक्वेशन वन आणि इक्वेशन थ्री का कारण इक्वेशन थ्री हे टूवरून आलेलं आहे म्हणून स्टुडंट इक्वेशन टूचा रोल संपला कारण टू आणि थ्री सेमच आहेत से। ओके मग आता सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे स्टुडंट इक्वेशन वन आणि थ्रीची आपण काय केलं बघा या ठिकाणी प्लस थ्री वाय भेटला आणि या ठिकाणी स्टुडंट आपलं जे इक्वेशन आहे वन त्यामध्ये वाय आहे पर स्टुडंट त्यांचे साइन अपोजिट बघा चेक करा माइनस आणि या ठिकाणी प्लस मग अपोजिट साइन असतील तर तुम्ही त्या ची एडिशन इक्वेशनची आपण नाव टाकणार ऍडिंग इक्वेशन वन अँड थ्री इक्वेशन वन आणि थ्री आपण ॲड करणार मग आपल्याला भेटणार वी गेट मग स्टुडंट नेमकं आपल्याला काय भेटणार बघूयात आता मग स्टुडंट आपल्याला नेमकं काय भेटणार आपण बघू ऍड करायचे इक्वेशन वन अँड थ्री इक्वेशन वन आहे स्टुडंट फायव्हि एक्स प्ल मायनस थ्री वाय इक्वल टू एट राईट हे इक्वेशन आहे आणि स्टुडंट इक्वेशन थ्री नेमकं काय आहे स्टुडंट इक्वेशन थ्री ओके okay. तर स्टुडंट इक्वेशन थ्री नेमकं काय आहे तर नाईन एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स आपल्याला करायची यांची ॲडिशन पण स्टुडंट एक गोष्ट जर लक्षात घेतली या ठिकाणी तर आपल्याला असं दिसत आहे की हे प्लस थ्री वाय आणि मायनस थ्री वाय बघा मायनस थ्री वाय आणि प्लस थ्री वाय कट हे कट होणार स्टुडंट मग आपण हे काय होणार स्टुडंट कट होणार म्हणजे मायनस थ्री वाय आणि प्लस थ्री वाय कट झाले मग आता राहिलं काय या ठिकाणी फायव्ह एक्स आणि नाईन एक्स म्हणजे स्टुडंट राहिलं फोर्टीन एक्स ओके काय राहिलं स्टुडंट फोर्टीन एक्स इज इक्वल टू एट प्लस एक्स हे फोर्टीन म्हणजे फोर्टीन एक्स इज इक्वल टू फोर्टीन मग आता हा जो काय फोर्टीन आहे या साईडला जाऊन डिवाईडला होईल का कारण की आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आणि व्हेरिएबल एक्स आहे तो एका साईडला ठेवा सो so, स्टुडंट एक्स इज इक्वल टू फोर्टीन अपॉन फोर्टीन राईट right? मग स्टुडंट या ठिकाणी फोर्टीन वन जा फोर्टीन राईट सो एक्स इज इक्वल टू किती येईल आन्सर स्टुडंट एक्स इज इक्वल टू वन ओके तर आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू स्टुडंट या ठिकाणी काय झाली का भेटली आता स्टुडंट आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं फाईंड करायचं मग आपण म्हणणार पुट ही जी भेटलेली व्हॅल्यू ना स्टुडंट ती व्हॅल्यू ओके पुट एक्स इज इक्वल टू वन ही व्हॅल्यू पुट करा पुट एक्स इक्वल टू वन इन इक्वेशन तर स्टुडंट आपल्याकडे किती इक्वेशन्स आहेत इक्वेशन वन आहे इक्वेशन टू आहे इक्वेशन थ्री आहे बघा इक्वेशन वन आहे इक्वेशन टू आहे आणि इक्वेशन थ्री देखील आहे मग स्टुडंट आता नेमकं कोणतं इक्वेशन वापरायचं तुमच्या मनावर इक्वेशन वन यूज करा टू यूज करा थ्री यूज करा ओके पण स्टुडंट कोणतं यूज करा चला आपण यूज करूयात इक्वेशन वन ओके इन द इक्वेशन वन इक्वेशन मध्ये एक्स व्हॅल्यू वन पुट करा मग इक्वेशन वन काय आहे स्टुडंट फाईव्ह एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू किती आहे स्टुडंट एट आहे तर स्टुडंट हा जो काही एक्स आहे ना हा वाला एक्स त्या जागी आपल्याला किती टाकायचे स्टुडंट या ठिकाणी दिले आपल्याला वन टाकायचं okay, so right? okay, right? आहे मग टाका स्टुडंट वन ओके सो फाईव्ह हे फाईव्ह आणि एक्सच्यामध्ये काय नाही म्हणजे स्टुडंट कोणतं साईन असतं तर मल्टिप्लाय साईन असतं पण काय टाकायचं आहे आपल्याला एक्सच्या जागी स्टुडंट वन टाकायचा आहे राईट ओके मग मायनस थ्री वाय इज इक्वल टू किती स्टुडंट एट राहिलं राईट मग स्टुडंट फायव्ह इन टू वन किती फाईव्ह मायनस थ्री वाय इज इक्वल टू किती एट राहिलं मग स्टुडंट हा जो काय फाईव्ह आहे हा जो काय फाईव्ह आहे ना स्टुडंट या साईडला जाऊन या साईडला शिफ्ट करा हा फाईव्ह ह्या साईडला शिफ्ट करा तर काय होईल स्टुडंट मायनस थ्री वाय इज इक्वल टू किती होणार स्टुडंट एट होणार एट आणि हा जो फाईव्ह आहे तो या ठिकाणी जाऊन काय होणार मायनस सो so, मायनस थ्री वाय इज इक्वल टू एट मायनस फाईव्ह तर राहिलं काय स्टुडंट थ्री राहिला किती राहिला स्टुडंट थ्री राहिला मग होणार की मायनस साईन ह्या साईडला देऊन टाका कारण की फेरेबल जिथं आहे तिथं आपल्याला मायनसचा साईन नको सो Uh, हे होणार स्टुडंट थ्री वाय इज इक्वल टू किती थ्री आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करायची मग स्टुडंट हा थ्री या साईडला जाऊन डिवाईडला जाईल ओके okay. मग आपल्याला काय भेटणार तर आपल्याला असं भेटणार स्टुडंट तर वाय इज इक्वल टू थ्री अपॉन थ्री भेटणार मग थ्री अपॉन थ्री म्हणजे स्टुडंट थ्रीने डिवाईड होईल थ्री वन वन थ्री वन जावन सो वाय इज इक्वल टू वन अपॉन वन म्हणजे वाय इज इक्वल टू भेटला आपल्याला वन मग स्टुडंट मस्तपैकी नाव टाका सर अँसर नाव टाकणार आणि स्टुडंट लिहिणार द सोल्युशन इज एक्स इज इक्वल टू वन आणि स्टुडंट वाय इज इक्वल टू अल्सो सो so, सो so, uh, या ठिकाणी बघा मायनस साईन या साईडला द्यायचं आहे सो so, या ठिकाणी होणार मायनसचा साईन या ठिकाणी होणार मायनस साईन सो so, वरती आपला आन्सर येणार स्टुडंट या ठिकाणी काय मायनस वन सो वाय इज इक्वल टू किती भेटणार स्टुडंट आपल्याला मायनस वन राईट आणि जे आपला आन्सर आपण लिहिलं आहे त्याला काय करा स्टुडंट बॉक्स करा तर स्टुडंट मी या ठिकाणी काय करतो आहे तर पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला ब दिसेल यासाठी स्टुडंट असं ओके okay, तर स्टुडंट आता तुम्ही याचं काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता की जेणेकरून हे तुम्हाला पूर्णपणे दिसेल ओके okay? ए ए चेक करा स्टुडंट ना वायला कसलं साईन आहे स्टुडंट मायनसचा साईन आहे वाय इक्वल टू मायनस वन ओके okay, exactly right. एक्झॅक्टली राईट ठीक आहे